नमस्कार, मी आता आहे शनि शिंगणापूरमध्ये आणि शनि शिंगणापूरमधले आपले एक कुटुंबातील सदस्य फार वेळा मी कॉल करतो त्यांना. बऱ्याच वेळेला मी फोनवर बोलतोय पण येणं काय झालं नव्हतं, तर आज काही निमित्तानं इकडे येणं झालंय शनि शिंगणापूरमध्ये. आणि शनि शिंगणापूरमधले आपले एक कुटुंबातील सदस्य भेटले आहेत अमोल भाकरजी, आपण त्यांच्याशी बात. नमस्कार नमस्कार. जय बाळुमा जय बाळुमा. शनि शिंगणापूर शनिदेवाची जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी शनिदेवतेचं साडेसाती वगैरे सोडण्यासाठी लोक येत असतात. तुम्हाला मामांची ओढ कधीपासून लागली त्याची? आपले व्हिडिओ बघितल्यापासूनच. याआधी काही माहीत नव्हतं, पण जेव्हापासून तुमचे व्हिडिओ पाहायला लागलो त्यावेळेपासूनच म्हणजे मामांची ओढ लागली. आणि आमचं आणि आमच्या भक्तांचं एक सगळ्यांचं हे झालं की शनि शिंगणापूरला आलं की अमोल भाकरांना भेटायचं. नक्की नक्की. देवाचं दर्शनाचं आता काय घ्यायचं? आता नवीन महाद्वार झालेला आहे, त्यामध्ये 5-6 महिने झाले असतील. आता नवीन महाद्वारामधून प्रवेश चालू आहे. जुनं गेट बंद केलं आहे, नवीन प्रवेशद्वारातून. काय वैशिष्ट्य काय नवीन महाद्वाराचं? नवीन महाद्वारामध्ये मोठा स्तंभ वगैरे, भुयारी मार्गातून दर्शन आहे. भरपूर असं चेंजेस आता या ठिकाणी झालेलं आहे. जय शनिदेव. जय बाबा. मित्रांनो, आता आपण शनिदेवाच्या दर्शनासाठी प्रवेश केलेला आहे. हे नवीन प्रवेशद्वार आहे, भुयारातून आपल्याला आज जावं लागतंय. सोनी टीव्हीवर सोमवार ते शनिवार रात्री 9:30 जय शनिदेव ही मालिका सुद्धा आपण पाहत आहोत. अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणाचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. तुम्ही बघत असाल इथं खांब आहेत, इतक्या सुंदर इथं वाटतं. इथं आल्यानंतर प्रसन्न अगदी वाटतं. हाच तो भुयारी मार्ग. या भुयारी मार्गातूनच आपल्याला शनिदेवाच्या दर्शनासाठी जावं लागतं. मकर राशीचा स्वामी जो असेल तो श्री शनिदेव. आता शनिदेवाचं भ्रमण हे मकर राशीतून कुंभ राशीकडे चाललेलं आहे, त्यामुळं शिवमचे आमच्या कुंभ रास असल्यामुळं मी त्याला दर्शनासाठी घेऊन आलो. प्रवेशद्वाराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला पाय धुवूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. आणि इथं खाली पाय धुण्यासाठी इथं पाणी दिलेलं आहे बघा, त्या पाण्यामध्ये पाय धुवूनच आपण मंदिरात प्रवेश करावा. इथं पोचल्यानंतर भव्य अशा प्रवेशद्वारानं माझं मन आकर्षित करून घेतलं. तुम्ही शनि शिंगणापूरला कधी आलात काय आणि आल्यानंतर तुमचं दर्शन कसं झालं याविषयी सुद्धा सविस्तर मला सांगा खाली कमेंट करून. व्हिडिओ तयार करण्यासाठी फार मेहनत लागते मित्रांनो, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला तर सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल. आता आपण ऐकूया शनिदेवाच्या जन्माची कहाणी. एकदा सूर्यदेव गर्भधारणेसाठी पत्नी छाया यांच्या जवळ गेले तेव्हा
छाया यांनी सूर्याच्या प्रचंड तेजाने घाबरून डोळे मिटले. पुढे छाया यांच्या पोटी शनिदेवांचा जन्म झाला. शनिदेवाने अनेक वर्षे भुकेले तहानलेले राहून महादेवाची आराधना केली होती आणि कठोर तपश्चर्या करून आपल्या देहाचे दहन केले होते. तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवादिदेव महादेवांनी शनिदेवाला वरदान मागण्यास सांगितले. शनिदेवाने प्रार्थना केली, माझी आई छाया यांची युगानुयुगे पराभूत होत आहेत. त्यांना माझे वडील सूर्याने खूप अपमानित केले आहे आणि छळले आहे. म्हणून माझ्या आईची इच्छा आहे की मी माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि पूजनीय व्हावे. तेव्हा भगवान महादेवाने वरदान दिले आणि सांगितले की 9 ग्रहांमध्ये तुझे स्थान सर्वोत्तम असेल. तुम्ही पृथ्वीलोकचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल. सामान्य माणसाचे काय, देव असुर सिद्ध विद्याधर आणि नाग सुद्धा शनिदेवाच्या नावाने घाबरतील. ग्रंथानुसार शनिदेव हे कश्यप गोत्रीय असून सौराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते. आता आपण चाललो आहोत मुख्य दर्शनाकडे. मुख्य दर्शनाची सुरुवात इथून होते आणि मुख्य दर्शन करण्याआधी आपण तेल अर्पण करणार आहोत. शनिदेव यांना तेल अर्पण करण्याविषयी 2 कथा प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार शनिदेव आपल्या शक्ती आणि सामर्थ्यामुळे खूप अहंकारी झाले होते. त्या काळात राम भक्त बजरंग बलीच्या पराक्रमाची आणि शक्तीची सर्वत्र चर्चा होती. शनिदेव यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते हनुमानाशी लढायला निघाले. तिथे त्यांनी पाहिले की हनुमानजी एकांतात श्रीरामाच्या भक्तीमध्ये रमलेले होते. शनिदेवांनी हनुमानाला युद्धाचे आव्हान दिले. हनुमानजी यांनी स्पष्ट केले की ते आता आपल्या भगवान श्रीरामांचे ध्यान करत आहेत. हनुमानजींनी शनिदेव यांना जाण्यास सांगितले, पण शनिदेव त्यांना युद्धासाठी आव्हान देत राहिले आणि हनुमानजींनी समजावल्यावरही ते समजले नाहीत. शनिदेव युद्धावर ठाम राहिले तेव्हा हनुमानजींनी पुन्हा सांगितले की माझ्या राम सेतूच्या परिक्रमेची वेळ झाली आहे, कृपया येथून जा. शनिदेव तरीही ऐकले नाहीत. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवांना आपल्या शेपटीला गुंडाळले आणि राम सेतूची परिक्रमा सुरू केली. शनिदेवांचं संपूर्ण शरीर जमीन आणि मार्गातील खडकांमध्ये घर्षण होऊन जखमी झाले. त्यांच्या शरीरातून रक्त येऊ लागले आणि त्यांना खूप त्रास होऊ लागला. तेव्हा शनिदेवाने हनुमानजींची क्षमा मागितली आणि सांगितले की माझ्या उदंडतेचा परिणाम मला मिळाला आहे, कृपया मला मुक्त करा. तेव्हा हनुमानजी म्हणाले, जर तू माझ्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम न होण्याचे वचन दिले तरच मी तुम्हाला मुक्त करू शकतो. तेव्हा शनिदेव म्हणाले की माझा तुमच्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवाला मुक्त केले आणि त्यांच्या जखमी शरीरावर तेल लावले, ज्यामुळे शनिदेवांना दिलासा मिळाला. तेव्हा शनिदेव म्हणाले की जे लोक मला तेल अर्पण करतील त्यांचे आयुष्य समृद्ध होईल आणि त्यांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. आणि तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. दर्शन घ्या मित्रांनो, साक्षात श्री शनिदेव. ओम शम शनिश्चराय नमः. अगदी शनिदेवाच्या मूर्तीपाशी जाऊन तुम्ही तेल अर्पण करू शकता. आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आणि पहिल्या शनिवारी मी तुम्हाला शनिशिंगणापूरचं दर्शन व्हावं यासाठी हा व्हिडिओ केला आणि यासाठी मी गडिंगला जाऊन शनिशिंगणापूर इथे पोहोचलो. बोला बोला बळमुळांच्या नावानं चांग भलं, विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग भलं, हालसिंगप्पांच्या नावानं चांग भलं.